नांदेडमधली बातमी. नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात गेल्यावर मध्यरात्री डीपी सावंत यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी श्रीजया चव्हाण यांचंही अभिनंदन केलं. तसंच भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यावर डीपी सावंत यांनी काँग्रेसमध्ये राहणं पसंत केलंय. मात्र मध्यरात्री डीपी सावंत यांच्या गळ्यात भाजपची दस्ती पाहिल्यानं डीपी सावंत आता भाजपवासी झाले आहेत का अशा चर्चा नांदेडमध्ये पाहायला मिळत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.